नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि सर्वांना हॅपी वीकेंड. आणि हाच वीकेंड आणखी खास करायला आपल्या सोबत सुद्धा आहे खास पाहुणी अक्षया गुरव. आज माझ्या सोबत आहे अक्षया. खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू सो मच नीलिमा. शूटिंग मधून खास वेळ काढून तू आमच्यासाठी आज आलेली आहेस आपल्या स्टुडिओ मध्ये आणि खूप गप्पा मारायच्याच आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा तुझ्याशी आज बोलायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अक्षयाला फोन करून प्रश्न विचारू शकता. त्यामुळे आमचा फोन नंबर लगेच लिहून घ्या, 02266899293 या नंबरवर लगेच फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न अक्षया गुरवला विचारा. अक्षया, खरंच आज निमित्त तर छान आहेच. वर्ष पूर्ण झालेलं आहे राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेला आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे आणि छान सिरियल सुरू आहे आणि एकीकडे तुमच्या सेटवर सुद्धा छान काय काय सुरू असतात गमती. तर कशा पद्धतीने या भूमिकेला तू सामोरी गेलीस आणि आता कसं छान याला सुद्धा प्रेम मिळत आहे? खरं तर मला तुला पहिलं थँक्स म्हणायचं आहे आणि मला ह्या चॅनलने इथे बोलवलं. आज तुझ्याबरोबर मला संवाद साधता येतो आहे, लोकांपर्यंत मला पोहोचता येत आहे, त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच. आणि तुझंही कौतुक करते मी भरभरून, कारण मी खूप अपडेट बघते तुझ्या की तू खूप इंटरव्ह्यूज घेते आणि खरंच तुलाही ऑल द बेस्ट तुझ्या पुढील वाटचालीसाठी. आणि अन्विता, अन्विता म्हणजे आमच्या शोमध्ये खरंच पॉप्युलर शो आहे. गेले एक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहे आणि खूप धमाल मस्ती तर ऑफ स्क्रीन चालूच असते, पण ऑन स्क्रीनही अन्विता ॲक्सेप्ट केलं, कारण आत्तापर्यंत जे मी काम करत आले त्याच्यापेक्षा अन्विता मला डिफरंट करायला मिळालं. आणि मला असं वाटतं प्रत्येक कलाकार हा आपल्या कामासाठी नेहमी भुकेला असतो, म्हणजे त्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आता आपण हे काम करायला हवं, आपण हे करायला हवं. तसंच माझंही आहे आणि म्हणून अन्विता हे मी स्वीकारलं आणि मला काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे. खरं तर अक्षया, तुझा प्रवास सुद्धा फार वेगळा आहे. तू इथपर्यंत आलेली आहेस ही एक वेगळी भरारी आहे, कारण मॉडेलिंग कडून अभिनयाकडे, मॉडेलिंगच्या आधी मॅनेजमेंट स्टुडंट तू होतीस, त्यामुळे खूप वेगळं वेगळं हे सगळं आहे. एक एक तू वेगवेगळी झेप घेत राहिलीस, त्यामुळे थोडस आता जरा फ्लॅशबॅक कडे जाऊया आणि आम्हाला तुझी ती जर्नी सांग. खरं तर काही नाही, आपल्या साध्या ज्या मुली असतात तसंच साधं सरळ माझं जर्नी होती. शाळा, मग कॉलेज, आणि कॉलेजनंतर मी वेलिंगकर इन्स्टिट्यूटला मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेतलं आणि मी मॉडेलिंग करत होते. म्हटलं ठीक आहे, हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, तर आपण थोडं काहीतरी वेगळं करूयात. आणि मग ते करता करता मग एका मैत्रिणीने मला ऑडिशनसाठी विचारलं आणि मग मी ऑडिशन्स स्टार्ट केले आणि माझा पहिला शो कॅम्प्स क्लबचा होता. सो त्याच्यानंतर माझी ती जर्नी चालू झाली, माझी वाटचाल चालू झाली, ती अजून चालूच आहे. आणि मग तसं अभिनयाकडे कधी सुरुवात झाली? 2013 मी मेहंदीच्या पानावर, ती माझी पहिली मालिका. त्याच्या आधी एक साधारण 1-2 वर्ष मी एकांकिका या क्षेत्रामध्ये, त्या एकांकिका केल्यात, हो 2-3 मी केल्या होत्या. आणि ते करत असतानाच मला टेलिव्हिजन कडून कॉल यायला लागले की ऑडिशन्स आहेत, करणार का? आणि मग ते माझं तिथेच थांबलं, पण मी ते तिथेच थांबवणार नाही आहे. बघूयात पुढे काय काय पुढे वाढून ठेवलं माझ्या पुढे. चला, पुढे सुद्धा नाटक करायला आवडेल. आता फोनला सुरुवात झालेली आहे. साताऱ्याहून सचिन लोखंडे आपल्या सोबत आहेत. सचिनजी, तुमचा प्रश्न विचारा. अक्षय मॅडम, कोणतं प्रोजेक्ट चालू नवीन? तुम्हाला माहित नसेल तर माझं आता कलर्स मराठीवरती राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका 9 वाजता लागते आणि गेलं 1 वर्ष ही मालिका चालू आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता, आज रात्री बघू शकता, रात्री 9 वाजता प्लीज बघा. नक्कीच अक्षया, जेव्हा कविता लाड, सचिन पाटील इतके छान छान सगळे कलाकार सेटवर असतात, तेव्हा एक छान सेटवर सुद्धा गमती जमती होत असतील. खूप मोठी टीम आहे तुमची कलाकारांची. खरं तर अनेक छान छान कलाकार या एका मालिकेच्या निमित्ताने एकत्र आले, त्यामुळे सेटवर काय मजा चाललेली असते? तुझी फिरकी कोण घेतं का तू कोणाची घेतेस तेही आम्हाला जरा कळू दे. पडद्यामागची अक्षया कशी आहे? आमची अक्षय खूपच साधी आहे, ती काहीच कोणालाच त्रास देत नाही, फक्त थोडीफार मस्ती चालू असते, दिवसभर मस्ती चालू असते.
काही कलाकार मी बघते की जसा वेळ मिळेल तशा त्या झोपतात, पण तुम्ही विचारू शकता माझ्या सेटवर मी अजिबात झोपत नाही. माझा दिवसभर असा दंगा चालू असतो किंवा युनिटवाल्यांना काहीतरी असं मस्करी चालू असते, काही कुठे दिसलं की त्याच्यावरती काहीतरी मी जोक क्रॅक करत असते. सो आपलं युनिट म्हणजे आपले कलाकार सोडूनही आपलं जे दुसरं युनिट असतं म्हणजे DOP असिस्टंट, डिरेक्टरचे असिस्टंट किंवा आपले स्पॉट दादा, सो त्यांच्याबरोबर बॉन्डिंग राहणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला ती एक फॅमिली वाटते आणि मी जशी घरी असते तशीच मी सेटवर असते. आणि तू म्हणालीस तसं की सचित आहे, कविताताई आहे, गौतम जोगळेकर आहेत, शैलेश दादा आहे, तर ह्यांच्याबरोबर माझी खूप म्हणजे शैलेश दादा बरोबर तर जास्त माझं चालू असतं कारण तो सासरा आहे आणि त्याच्याबरोबर बरेच सीन माझे होत असतात. तर डॅडपेक्षा सासऱ्याबरोबर जास्त सीन होतात म्हणून त्याचं मी शैलू बिलू असं चालू असतं, शैलेश ए मॅडी असं वगैरे मी त्याला माधवचं मॅडी केलेलं आहे, त्याच्यामुळे ते एक वेगळं बॉन्डिंग आहे. कविताताई म्हणजे एक स्कूल आहे आमच्यासाठी, सचित पाटील म्हणजे हे सगळेच ओव्हरऑल. सो त्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं आम्ही शिकत असतो, किंवा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गमती किस्से किंवा त्यांची जर्नी जेव्हा ते लोक सांगतात तर ते ऐकायला खूप छान वाटतं. इव्हन सचितही आजही आम्ही लंच एकत्र करतो आणि सचितचा डबा खूप असा भरभरून असं बास्केट येतं आणि खूप जेवण असतं आमच्यासाठी, एक पंगत असते नक्कीच, त्याच्यामुळे वेगळी पंगत असते. फोन खूप येतात, पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर तुझ्या एक नियमित चाहता पुण्याहून बोलतोय. खर तर तू अतिशय एक आनंदी, उत्साही आणि सुंदर अशी एक अभिनेत्री आहेस आणि अक्षय तुझ्या अक्षय नावाप्रमाणे तुझा अभिनय आणि तुझं मॉडेलिंग अक्षय असं भरत राहू आयुष्यभर, हे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुला. अक्षय माझे तीन प्रश्न आहेत तुला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तू व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी संपादन केलेली आहे, तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर अभिनयाच्या आयुष्यातही व्यवस्थापन शास्त्राच्या पदवीचा तू कसा उपयोग करतेस यशस्वी होण्याच्या दृष्टीने, पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे अक्षय की तुझ्या फिजिकल फिटनेसचं रहस्य काय, खूप छान दिसतेस तू आणि फिजिकल फिटनेस कसं तू मेंटेन करते. आणि तिसरा प्रश्न असा की तू अभिनेत्री झालीच नसतीस तर तुला काय व्हायला आवडलं असतं. धन्यवाद. थँक्यू थँक्यू, खूप छान प्रश्न विचारलेत खरं तर. त्यांनी अभिनेत्री झाले नसते तर मी असे खूप अटेम्प्ट केलेले, म्हणजे मी मॉडेलिंग केलं आणि त्याच्यानंतर मॉडेलिंगच्या आधी मी एरोस्टेसचा कोर्स केला आहे आणि बाबा माझे पोलीसमध्ये होते तर मग म्हटलं चला आपण पोलीस भरतीसाठी ट्राय करू आणि अक्षया म्हणून मी एका ह्याला गेले होते, ते डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला जातात, पण माझं वय लहान असल्यामुळे मी तिथेही फेल झाले की अच्छा ही 18 कम्प्लीट नाहीये, त्याच्यामुळे पोलीस झाली असती तर मग काय म्हणजे तर आपणून अटक झाले. आणि मग त्याच्यानंतर ही माझी जर्नी, मग मी कॉलेज केलं आणि मग ह्या क्षेत्रात आले मॉडेलिंग करता करता. आणि माझं सौंदर्याचं रहस्य म्हणजे काही नाही, मी खूप पाणी पिते, व्यवस्थित खाते, आईच्या हातचं खाते आणि छान झोपते, शूटिंग करते आणि मी सगळ्यात जास्त म्हणजे मी स्वतः खुश असते. माणूस जेव्हा स्वतः आतून खुश असतो तेव्हा त्याच्यावरती रिफ्लेक्ट होतं चेहऱ्यावरती. सो ते महत्वाचं आहे, तुम्ही स्वतः खुश राहा, कुठल्याही गोष्टीत छोट्या एवढ्या नाराज होऊ नका, खुश राहा मस्त. महिला प्रेक्षकांना सुद्धा तू टिप्स दिलेले आहेत अगदी, मी सुद्धा ते ऐकलेलं आहे. जरा आता जास्त पाणी आणि काहीतरी तुझ्याकडनं प्रेरणा घेतील आता सगळे, त्यामुळे नक्कीच या गप्पा अशाच रंगणार आहेत, ही मैफल अशीच रंगणार आहे. पण आता वेळ झाली का, वेलकम बॅक सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत छान दिलखुलास गप्पा करायला आलेली आहे अक्षया गुरव आणि अक्षयाशी भरभरून आपण गप्पा मारतोय. मॉडेलिंग ते अभिनय हा तिचा प्रवास सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे आणि फोन ही तितकेच भरभरून येत आहेत त्यामुळे मला बोलायला मिळणार नाही अक्षया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाने आपल्या सोबत आहेत. सिद्धेश तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. माझे दोन प्रश्न आहेत. बोला बोला. अभिनया व्यतिरिक्त तुमचे इतर छंद कोणते आहेत आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे जे आदर्श जसे की स्मिता पाटील आणि मुक्ता बर्वे यांच्याकडून तुम्ही कोणते गुण आत्मसात करू इच्छिता. ओके थँक्यू, खूप छान प्रश्न विचारला यांनी खरं तर माझ्या आवडीचंच. माझे त्याच्या व्यतिरिक्त हॉबीज म्हणजे मी जेव्हा आम्ही एकतर सतत शूट करत असतो आणि त्यातूनही वेळ मिळाला तर मग एकतर पहिली गोष्ट असते खूप खाणं आणि झोपणं व्यवस्थित, त्याच्यामुळे मी इतकी जे काही तुम्हाला सुंदर दिसते त्याचं हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि शॉपिंग करणं मला फार आवडतं आणि हल्ली तर मी सध्या असं चित्र काढायचा खूप प्रयत्न करते. सो बघूयात त्यात किती मला सफलता मिळते.
आणि त्यातल्या त्यात मला अशा गोष्टी खूप आठवत राहतात किंवा एखादी गोष्ट मी बघितली तर त्याच्यावरती काय मला लिहिता येईल तर सध्या मला ते खूप सुचतंय. बघूया आता मी किती ते कागदावरती उतरवते. अक्षया ही सतत काहीतरी एक्सपेरिमेंट करत असते, अगदी पोलीस भरती पासून मॉडेलिंग पासून एअर होस्टेस पासून चित्रकलेपासून. आणि आता या फील्डमध्ये आले तर या फील्डचं शिकायला मला फार आवडतंय. टेक्निकली तर डेफिनेटली मी हळूहळू शिकतेच आहे, असं नाही की सेटवरती मी फक्त शूटिंग करते. मला टेक्निकल गोष्टी शिकायलाही फार आवडतात. भूषणकडून थोडं कॅमेऱ्याचं पण, भूषणकडून तर खूपच सतत येत असतं मला सतत. म्हणजे घरी गेले की ती शाळा असते, एक वेगळं स्कूलिंग असतं. आणि स्मिता पाटीलजी आणि मुक्ता ताई त्यांच्याकडून शिकण्यासारखं तर खूप आहे. आणि त्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं मी शिकेन. आणि त्यांच्यासोबत म्हणजे मुक्ताताईसोबत काम करायला मिळणं, तर म्हणजे मला तिला बघितलं तर म्हणजे मी अशी असते. तिचा पहिला आता चित्रपट येणार आहे तो पहिला शो मला वाटतं मीच जाणार आहे बघायला. अगदीच, त्यावर नक्कीच एक छान मुलाखत तुमच्या दोघींची सुद्धा आपण करू आणि तुम्ही एकत्र काम करायला. फक्त तिला बघत बसेल मी. प्लीज तू बोल मुक्ताताई, मी ऐकते. नक्कीच मुक्तापर्यंत सुद्धा हा मेसेज आपण पोहोचूया. आणि एक प्रेक्षक आपल्या सोबत आहेत मुंबईहून, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आपण पुन्हा प्रयत्न करूया. नमस्कार, तुमचा प्रश्न सलग विचारा. आपला फोन कट झालेला आहे, आपण दुसऱ्या फोनकडे वळूया. नाशिकहून सोलापूरहून अशोक लाडे आपल्या सोबत आहेत. अशोकजी, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला, बोला अशोक. मला अक्षिता मॅडमची खूप मालिका आवडते, प्रेम रंगली ही, आणि त्यांचा रागिष्ट चेहरा ही खूप आवडतो बघण्यासाठी. आणि त्यांची भूमिका भी खूप चांगली आहे. हॅलो. हा बोला. आणि त्यांचे कार्यक्रम बघायला खूप मजा येते आम्हाला संध्याकाळच्या 9 वाजता. आणि बोला. हॅलो मॅडम. बोला. त्यांनी एखाद्या क्षेत्रामध्ये काम करायला लागले तरी असं उत्साह येतो की ती एक तास अर्धा तास कसा जाता हे कळतच नाही आम्हाला दररोज. ह्याच्यामध्ये आणि थोडासा त्यांनी बदल करून घ्यावा असं वाटतंय भूमिकेत त्यांच्या. अच्छा, बर. नक्कीच अनेक त्यांच्या अपेक्षा आहेत आणि खूप छान त्यांनी भरभरून सांगितलं. खरं तर अक्षय मला हे विचारायचंय की इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल, तुझे भरभरून फॉलोअर्स तिकडे सुद्धा आहेत. म्हणजे हे प्रेक्षक तर आहेतच आणि सगळीकडे फॅन फॉलोईंग, आणि अर्थात ते जाता येतात तुला त्या सगळ्याला सामोरे जावंच लागत असेल. पण कशा पद्धतीने प्रेक्षकांचं हे प्रेम रिसिव्ह करताना अर्थात कलाकारासाठी किती मोठा आनंद असतो त्याबद्दल. खूप मोठा आनंद असतो अगं. आणि ह्या शो मुळे तर मला ह्या शोने मला खूप दिलं. मला एक छान अन्विता काय असू शकते आणि आत्ताची मुलगी अन्विता सारखीच आहे हे मी ठामपणे सांगू शकते. लोकांना वाटतं की ती रागीट आहे किंवा काय, तर तसं नाही आहे. ती स्पष्ट बोलणारी मुलगी आहे, ती कुठलेही गेम प्लॅन करणारी नाही आहे. आणि लोकांचे म्हणजे मी कधी माहीमवरून दादरला जरी गेले तरी खूप लोकांचं मला खूप छान प्रतिसाद मिळतो. आणि सेल्फीज चालू असतात, एखादी छान आठवण एखाद्या चाहत्याबरोबर. एखाद्या चाहत्याबरोबर म्हणजे खरं तर श्रेयस नावाचा इंस्टाग्रामला माझा खूप मोठा फॅन आहे, त्याला खूप आवडेल. आता मी त्याचं कौतुक करते आणि मला त्याचं फार कौतुक करायला आवडतं, कारण तो मुलगा माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या नवऱ्याला सगळ्यांना मेसेज करतो आणि सगळ्यांना सांगतो प्लीज माझा मेसेज तिच्यापर्यंत पोचवा, मी तिचे फोटो पोस्ट करू का, मला तिला गिफ्ट पाठवायचं आहे. आणि आता दिवाळीलाही खूप गिफ्ट्स मला घरी आले आणि कोल्हापूरवरून एक स्केच माझ्या घरी येणार आहे, पण मी त्याला ऍड्रेस नाही पाठवलं कारण मला स्वतःला वाईट वाटत. म्हणजे कसं तरी होतं की हे लोकांचं इतकं प्रेम आणि त्यांना आपण का असं खर्च करायला का द्यायचा, हा माझा मुळात प्रश्न आहे. सो पण खूप लोकांचा खूप खूप छान प्रतिसाद इंस्टाग्रामला मला इतके कालपासून मेसेजेस येतात. आणि कालपासूनच मला प्रश्न चालू झालेत की अन्विता मला प्रश्न विचारायचेत. पण असं जरी रस्त्याने जात असेल तरी मला स्ट्रोल शिवाय मी जाऊ शकत नाही, कारण खूप छान प्रतिसाद मिळतो. वा क्या बात, नक्कीच हे प्रेम असंच चिरंतन राहू दे. पुढच्या फोन कडे वळूया. ठाण्याहून जितेंद्र माने आपल्या सोबत आहे. जितेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार अक्षय गुरु. हा बोला. हा, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढ्या वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तुमचा एखादा चांगला अनुभव
इंडस्ट्रीतला आणि एखादा वाईट अनुभव तुम्ही जर शेअर करू शकत असाल तर? ओके, चांगला प्रश्न आहे हा. अनुभव म्हणजे मला अनुभव म्हणजे मी आत्ता प्रेसेंट मला कॉम्प्लिमेंट मी सांगू शकते. आमचे जे वीरेंद्र प्रधान तुम्ही सगळेच ओळखत असाल त्यांना, जे क्रिएटिव्ह आहेत, आणि त्यांच्याकडून मला रिसेंट एक कॉम्प्लिमेंट आली आणि सचितकडून की अक्षया खूप छान चाललाय अभिनय, अन्विता हे कॅरेक्टर खुलून दिसायला लागलंय हल्ली, तर ते लोकांना खूप आवडत आहे. आणि तू आता तुला तुझ्या कॅरेक्टरला शेड्स आहेत, म्हणजे आधी तू चिडकी होतीस, रागीट होतीस, पण आता तू गोड झालीस, म्हणजे गोड बोलून फॅमिलीला सांभाळणारी मुलगी झालीस, तर तू ऍडजस्ट केलं निंबाळकर फॅमिलीत, तू स्वतःला अन्विताला ऍडजस्ट केलं, हे लोकांना खूप आवडू लागलं. आणि ते सरांकडून जेव्हा मला कॉम्प्लिमेंट आली ती माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि हा माझा रिसेंट अनुभव आहे. आणि वाईट अनुभव आतापर्यंत टचवूड आलेला नाहीये, सो वाईट अनुभव तर नाही. छान हसत रहा आणि आमच्याशी छान छान गप्पा मारत रहा. ही गप्पांची मैफिल आणखी रंगणार आहे अक्षया गुरव सोबत. ही छान वीकेंड मैफिल रंगलेली आहे. आणि अक्षया, अभिनेत्री म्हणून तू तुझी सिरियल एकीकडे चालू आहे, दुसरीकडे तू शॉर्ट फिल्म्स ऍड्स हे सुद्धा करतेस, तर त्याही बद्दल आम्हाला सांग. मी रिसेंटली एक हॉरर शॉर्ट फिल्म केली. अशा 5 शॉर्ट फिल्म्स होत्या आणि त्यातली एक मी केली. आणि पूर्ण स्टोरी त्या मुलीवरती आहे आणि एका रात्रीतली ती गंमत आहे की ब्रेकअप झाल्यानंतर जेव्हा ती घरी येते आणि ती ऑफिसमधून जेव्हा घरी येते तेव्हा तिच्या बरोबर त्या तिच्या अख्ख्या बंगलोमध्ये काय घटना घडते. शॉर्ट फिल्मचं नाव मला रिव्हील केलेलं नाहीये, पण ती अजून रिलीज व्हायची, कारण त्यांचं प्रॉपर ते 5 फिल्मचं प्रॉपर ते प्रीमियर ठेवणार आहेत. सो त्याच्यामुळे ती गंमत आता नाही रिव्हील करू शकत. आणि रिसेंट मी एक टाटा टीची ऍड केली जी ऑलरेडी सगळीकडे जाहिरातीचा विषय सुद्धा छान आवडलं मला. मी पहिलीच ऍड केली आणि मला फार आवडलं ते. नक्कीच तेही तू करत राहा, कारण तुझं मॉडेलिंगचे दिवस सुद्धा तुला कुठेतरी तेही करायला हवं. आणि पुढचा फोन घेऊया आपण सोलापूरहून. रणजित गुरव आपल्या सोबत आहेत. रणजित, तुमचा प्रश्न थोडक्यात विचारा. हॅलो हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. हा, मी तुमचा मोठा फॅन आहे मॅम. थँक्यू. इंस्टावरती पण फॉलो आहे तुम्हाला. थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये सर्वजण तुमची मालिका आवर्जून बघतात. सो स्वीट. राधा प्रेम रंगी रंगीली. हा, तुमचा तुम्हाला पुढच्या विषयामध्ये खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. नक्कीच, किती छान त्यांनी सांगितलं. कुठेतरी या घराघरात तू झालेली आहेस, त्यामुळे ती अन्विता सगळ्यांना खुणावते, खूप आवडते. हेच खर तर एका कलाकारासाठी मोठं यश असतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा अशीच येत राहा, भेटत राहा, आणि पुन्हा एकदा आमच्या शो मध्ये येऊन तुला कसं वाटलं तेही आम्हाला सांग. आता मला तुझ्या शो मध्ये येऊन खूप छान वाटलं खरं तर. चॅनलचे धन्यवाद आणि तुझेही, कारण आपण खूप वर्षानंतर खरं तर आपण भेटतोय. आणि तुलाही तुझ्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. असेच खूप छान छान इंटरव्ह्यूज घेत राहा आणि पुन्हा मला बोलव, मी पुन्हा येते काहीतरी नवीन प्रोजेक्ट घेऊन. नक्कीच, नव्या नव्या प्रोजेक्ट सह भेटत राहा आम्हाला. तुला सुद्धा हॅपी वीकेंड. हे वर्ष छान गेलेलंच आहे, पुढचंही वर्ष तितकंच छान भरभरून समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं यासाठी तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. नक्कीच, अक्षय गुरव सोबत ही छान मैफल आज रंगलेली आहे सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.